नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमचं स्वागत करत आहे आपल्या पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असे आणि महाराष्ट्रातील नंबर वन असे आपल्या टिकर मराठी चॅनलवर. तर रोज प्रमाणे आज सुद्धा एक नवीन जिल्ह्याचा पेपर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर आज आहे आपला नागपूर जिल्हा पोलीस भरती 2019 पेपर. पहा, नागपूर जिल्हा पोलीस भरतीचा आहे. पुन्हा सांगते मी, जेव्हाही तुम्ही लेक्चर पाहताय तेव्हा पाहून घ्या. पोलीस भरतीचा शिपाईचा पेपर होत आहे का, वाहन चालकचा पेपर आहे की बँकमॅनचा आहे की एसआरपीएफचा आहे, ठीक आहे. ज्यांनीही मी सांगितलेलं फॉलो केलं नसेल अजूनही चान्स आहे. टॉपिक लिहा बुद्धिमत्ताचे. किती प्रश्न आले तुम्हाला 2019 पेपर मध्ये, कुठल्या घटकावर किती प्रश्न आले हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर अजूनही चान्स आहे. घटक लिहा. आजच्या पेपर मध्ये एक प्रश्न आला का, एक लिहा. संख्या मालिका दोन प्रश्न आले असतील, दोन लिहा. दिशांवर शून्य प्रश्न आले असतील, शून्य लिहा. जेणेकरून शेवटी तुम्हाला कळेल की कुठल्या घटकावर किती प्रश्न आहे आणि कुठल्या घटकावर जास्त प्रश्न येतात, कुठल्या घटकावर कमी येतात, कुठल्या घटकावर कठीण येतात, ट्रिकी येतात, हे तुम्हाला तुमचं कळेल. म्हणजे तुम्हाला त्याचा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये नक्की फायदा होईल, ठीक आहे. तर आपण सेशनला सुरुवात करण्याआधी, ज्यांनी सेशन लाईक केलेलं नाहीये सेशन लाईक करून घ्या, टेलिग्रामची लिंक फॉलो करून घ्या. चला, सेशन लाईक केलं असेल पुढे जाऊयात आपण. पहिला प्रश्न, ए ई आय टी यू या गटात न बसणारे अक्षर ओळखा. ऑप्शन ए ई टी यू. तर काय आहे गटात न बसणारा, तर पर्याय क्रमांक तिसरा, टी. का बरं, उर्वरित काय आहेत, उर्वरित सगळे स्वर आहेत. बरोबर ना, ए ई आय यू हे काय आहेत, स्वर आहेत. बाकीचे स्वर काय आहेत, ए ई आय ओ यू. टी हा स्वर नसून व्यंजन आहे. पुढचं, जर ए बरोबर एक, बी बरोबर दोन, सी बरोबर तीन, त्याप्रमाणे गुडविल हा शब्द कसा लिहाल. 7 15 15 4 23 9 12 12, 7 15 15 23 4 9 12 12, 7 15 4 15 9 12 12 4, आणि 7 15 4 23 12 9 12. काय येईल, गुडविल. जी कितव्या स्थानी असतो, सातव्या. ओ पंधराव्या, पुन्हा ओ पंधराव्या. डी चौथ्या. डब्ल्यू 23 वर. आय हे अक्षर 9 वर. एल 12 वर. एल 12 वर काय उत्तर आलं, 7 15 15 4 23 9 12 12, पर्याय क्रमांक एक. दुसऱ्यामध्ये काय केलंय बघा, फक्त 23 आणि 4 ची जागा बदलली. इथे डब्ल्यू एल, इथे डी एल. बरोबर आहे, म्हणून पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये व्यवस्थित प्रश्नांचे पर्याय पाहताना व्यवस्थित पाहत चला. ए एम बी एन सी ओ डी पी प्रश्नचिन्ह. ऑप्शन मध्ये ई एफ क्यू ई ई ओ आणि ई क्यू. ए एम सोप बरोबर, बी एन सी ओ डी पी, ए बी सी डी, पुढे काय असेल, ई. काय झालंय, पद एक एक ने पुढे गेलेलं आहे. पुढे एम एन एक ने पुढे गेलं, एन ओ एक ने पुढे गेलं, ओ पी एक ने गेलं, पी नंतर काय येतं, क्यू. उत्तर काय आलं आपलं, ई क्यू, पर्याय क्रमांक चौथा. बरोबर आहे, चला सगळ्यांची उत्तर बरोबर आहे. पुढल्या प्रश्नावर जाऊयात. 13 17 19 23 29 प्रश्नचिन्ह. ऑप्शन मध्ये आहे 31 33 35 37. 13 17
एकोणीस तेवीस एकोणतीस. मला सांगा 13, 17, 19, 23, 29 हे बघून माझ्या डोक्यात सगळ्यात पहिले काय येतंय, तर ह्या सर्व काय आहेत, सर्व मूळ संख्या आहेत. बरोबर आहे ना. मग मला सांगा 29 पुढची मूळ संख्या कुठली असते, 31. मूळ संख्या म्हणजे काय, जिला फक्त एक आणि त्या संख्येनेच भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. जसं 33 3 जातो 11 जातो, 35 7 जातो 5 जातो, 37 सुद्धा मूळ संख्याच आहे, परंतु 29 नंतर लगेच येणारी मूळ संख्या कुठली आहे, ती म्हणजे 31. ठीक आहे. पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 3, 4, 5, 36, 60 प्रश्नचिन्ह, 12, 15, 18 ऑप्शन मध्ये 23, 13, 90, 45 3, 4, 5, 36, 12, 60, 15 बार 3 किती होतात, 36, 15 चौक किती होतात, 60. मग त्याप्रमाणे 18 × 5 किती होतात, 90. पर्याय क्रमांक तिसरा, पहिल्याचा आणि तिसऱ्याचा गुणाकार करून जो गुणाकार येतो तो कुठे लिहिलेला आहे, त्यांनी मध्ये लिहिलेला आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 9, 198, 11, 12, 120, 5, 17 प्रश्नचिन्ह, 18 ऑप्शन मध्ये 412, 212, 712 आणि 612. बघा काय केलं आहे, पहिलं घेऊ आपण. ठीक आहे, बघा 9 × 11 किती होतात, 99. 99 चे दुप्पट केल्यावर किती झाले, 198. दुसरा पकडू आपण, 12 × 5 = 60, 60 × 2 = 120. मग आता काय करायचं आहे आपल्याला, 17 × 18 करायचं आहे. बरोबर. मग 17 × 18 किती होतात, 306. मग 306 × 2 किती झाले, 612. पर्याय क्रमांक चौथा. हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे. बरोबर आहे ना. या आधीच्या पण एका पेपर मध्ये हा आपण प्रश्न सोडवलेला आहे. पुढला प्रश्न पाहूयात आपण. गटात न बसणारी संख्या ओळखा. 37, 43, 57, 62 37, 43, 57, 62 काय आहे, पर्याय क्रमांक चौथा. का बरं, ही काय आहे, ही आहे समसंख्या. उर्वरित काय आहे, विषम संख्या. बघा एवढा सोपा प्रश्न पण येतो, पण आहे ना कॉम्पिटिशन वाढतीये त्यामुळे एवढे सोपे प्रश्न येतीलच, असं नाही किंवा तुमचं नशीब एवढं छान असेल तर उलट खूप छान. बरोबर आहे. पुढे 128, 64, 32 प्रश्नचिन्ह, 8 ऑप्शन मध्ये 18, 14, 16, 20 काय उत्तर आहे. 128, 64, 32, 8 128 चे अर्धे 64, 64 चे अर्धे 32, 32 चे अर्धे किती होतात, 16, आणि 16 चे अर्धे किती होतात, 8. उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक तिसरा 16. अर्धे करायचे. बरोबर. जर उलट गेला तर दुप्पट करायचे, 8 × 16, 16 × 32, 32 × 64, 64 ×
128 74 72 68 60 44 प्रश्न चिन्ह ऑप्शन मध्ये 12 19 24 26 74 72 68 60 74 मधून 2 घालल्यावर 72 होतात 72 मधून 4 घालल्यावर 68 68 मधून 8 घालल्यावर 60 60 मधून 16 घालल्यावर 44 बघा 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने किती होतील 32 मग जेव्हा मी 44 मधून 32 घालवेल उत्तर किती येईल माझं 12 पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे का 16 बरोबर आहे ना पुढला प्रश्न पाहूयात प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल 7 28 8 9 प्रश्न चिन्ह 10 11 66 12 ऑप्शन मध्ये 43 44 45 46 7 28 8 9 प्रश्न चिन्ह 10 11 66 12 बघा काय करायचंय 7 चोक 28 बरोबर म्हणजे काय केलंय याची अर्धी केली काय आले 4 याचे अर्धे केले किती येईल 5 मग काय येईल 9 गुणिले 5 9 5 45 आणि याचे पुन्हा अर्धे केले किती आले याचे अर्धे केल्यावर 6 आले मग 11 गुणिले 6 किती झाले 66 उत्तर काय आलं आपलं 45 तिसऱ्याची बरोबर तिसऱ्याचं अर्ध करा अर्ध करून पहिल्याशी गुणाकार करणे जर शिक्षक दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल बुधवार सोमवार मंगळवार रविवार शिक्षक दिन कधी असतो 5 सप्टेंबरला बरोबर मग 5 सप्टेंबर जर मंगळवारी येत असेल तर गांधी जयंती कधी असते 2 ऑक्टोबरला मग 2 ऑक्टोबरचा वार विचारले आपल्याला बघा सप्टेंबरचे टोटल किती दिवस असतात सप्टेंबरचे टोटल असतात 30 दिवस त्यापैकी मला 5 दिवस माहिती आहे म्हणजे किती दिवस माहिती नाहीये 25 दिवस बरोबर आहे ऑक्टोबरचे किती दिवस असतात 31 पण किती दिवस विचारलेत मला फक्त 2 म्हणून 25 अधिक 2 27 ला या 27 ला 7 ने भागलं की बाकी किती येते 6 ही बाकी कुठे इथे मिसळायची मवार कुठला येईल सोमवार पर्याय क्रमांक दुसरा बरोबर शिक्षक दिन मंगळवारी असेल म्हणजे 5 सप्टेंबरला मंगळवार असेल तर 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीचा वार काय सप्टेंबरचे 30 दिवस असतात 5 दिवसांचे वार मला माहिती आहे पण कुठले वार माहिती नाही 25 दिवसांचे बरोबर म्हणून 25 ऑक्टोबरचे 21 दिवस असतात पण किती दिवस विचारले ऑक्टोबरचे 2 दिवस म्हणून 2 लिहिलं बेरीज केली 27 आली 27 ला 7 ने भागलं की बाकी किती येते 6 येते ती 6 कुठे ऍड करते इथे इथे ऍड केल्यावर वार कुठला येईल सोमवार येईल म्हणून पर्याय क्रमांक दुसरं हे आपलं बरोबर उत्तर आहे मुलांच्या एका रांगेत शरद मधोमध उभा असून त्याचा क्रमांक 16 आहे त्याच्या उजवीकडे राम व डावीकडे हरी आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत 30 31 33 29
सोपा प्रश्न आहे. बघा, एका रांगेत शरद कुठे आहे? तर रांगेच्या मधोमध उभा आहे. त्याचा क्रमांक कितवा आहे? 16वा. त्याच्या उजवीकडे राम आहे आणि त्याच्या डावीकडे हरी आहे. पण यांचा संबंध येत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्ती मध्ये असतो तेव्हा आपण काय करतो? 16 अधिक 16 32 वजा 1, उत्तर काय येतं? 31. रांगेत मुलं किती आहे? 31. ठीक आहे. हरी, चला दुसरं. हरी इथून 15वा असेल, राम इथून 15वा असेल, शरदचा 1 म्हणजे 15 अधिक 1 अधिक 15. हे 15 कोणाचे? हरीचं स्थान. हे 15 कोणाचं स्थान? रामचं स्थान. हे 1 कोणाचं स्थान? तर शरदचं स्थान. ही होते 31. तुम्हाला दोन्ही पैकी जी मेथड वापरायची ती मा वापरा. ही पहिली, ही दुसरी. ठीक आहे. शरद 16वा आहे म्हणजे त्याच्या आधीचा 1 15वा असेल राम, त्याच्या हितला 1 15वा असेल हरी. मग 15 अधिक 1 अधिक 15 15 15 30 अधिक 31. तर दोन्ही पद्धतीने तुम्ही सोडवू शकता हा प्रश्न. अस्त्री ब स्त्रीस म्हणाली, तू माझ्या सुनेची मुलगी आहे. तर अ ही ब ची कोण? आजी, आई, मुलगी, बहीण. अ स्त्री कोणाला म्हणाली? ब. तू माझ्या सुनेची मुलगी म्हणजे कोण? ब ही अ च्या सुनेची मुलगी आहे. ब ही अ च्या सुनेची मुलगी आहे. मग अ ही ब ची कोण झाली? आजी झाली. पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे ना? बघा, तुम्ही तुमच्या आजीच्या सुनेची मुलगी आहेत किंवा मुलगा आहेत, म्हणजे तुम्ही ही कोण झाली? तर तुमची आजी झाली आहे. एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 18 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावायचा आहे. तर एकूण सामने किती होतील? 179 163 173 153. काय फॉर्म्युला आहे आपला? एन एन मायनस 1/2. एन किती आहे? 18. 18 वजा 1/2 किती येईल? मग 18 गुणिले 17/2 किती झाले? 9. उरले किती? 9 गुणिले 17. 9 गुणिले 17 किती होतात? 153. पर्याय चौथा. पुढे, दीपक खाली डोके व वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे? पूर्व, दक्षिण, वायव्य, पश्चिम. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. बरोबर आहे. तो त्याचं तोंड कुठे आहे? त्याचं तोंड उत्तरेला आहे. बरोबर आहे. जर तो असा उभा असता माझ्यासारखा तर हा त्याचा उजवी, ही त्याची उजवी बाजू झाली असती आणि ही त्याची डावी बाजू झाली असती. बरोबर आहे. पण त्यांनी काय सांगितलंय? त्याचं डोकं, खाली डोकं आणि वरती पाय आहेत, म्हणजे त्याचं कसं आहे? तो अशा प्रकारे आहे. मग ही त्याची उजवी बाजू झाली आणि ही त्याची डावी बाजू झाली. मग उजव्या बाजूची दिशा कोणती आली? तो उजव्या बाजूची दिशा आली पश्चिम दिशा. पर्याय क्रमांक 4. बरोबर आहे.
सुजीत, सुरेश, अमित, अनिल हे चौघ जण कॅरम खेळत आहे. सुजीत व सुरेश सहकारी आहेत. सुजीतचे तोंड पूर्वेस आहे. अमित हा सुरेशच्या डाव्या बाजूला बसलेला नाही, तर अमितचे तोंड कोणत्या दिशेस आहे? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. काय करतायत ते चौघ? कॅरम खेळतात. बरोबर. पहिलं वाक्य, सुजित आणि सुरेश सहकारी म्हणजे सुजित आणि सुरेश पार्टनर आहेत. पार्टनर असल्यामुळे कसं बसतो आपण? समोरासमोर बसतो, नाकी बाजू बाजूला बसतो. ठीक आहे. पार्टनर म्हणजे ते वाला पार्टनर नाही तर गेम मध्ये पार्टनर. गेम मधला पार्टनर हा आपल्या नेहमी समोर बसलेला असतो. सुजितचे तोंड पूर्वेला आहे. बघा, ही होती पूर्व बाजू, म्हणजे सुजितचं तोंड कुठे आहे? पूर्वेकडे. सुजितचा सहकारी कोण? सुरेश. ठीक आहे. समोरासमोर बसले दोघ. पुढे, अमित हा सुरेशच्या डाव्या बाजूला बसलेला नाही. बघा, सुरेशचं तोंड असं आहे. ही सुरेशची डावी बाजू, ही उजवी बाजू. अमित हा सुरेशच्या डाव्या बाजूला नसल्यामुळे अमित कुठे असेल? सुरेशच्या उजव्या बाजूला असेल. माता उरला कोण? अनिल. अनिल अमितचा सहकारी झाला. आता काय सांगितलं त्यांनी? तर अमितचे तोंड कोणत्या दिशेला आहे? अमित खालच्या दिशेला बघत आहे आणि खालची दिशा कोणती दिशा आहे? बरोबर आहे. अमित हा सुरेशच्या डाव्या बाजूला नाही, म्हणजे अमित कुठे असेल? सुरेशच्या उजव्या बाजूला. मग अमितच्या समोर कोण आहे? अनिल. आणि अमितचं तोंड कुठे आहे? खालची बाजू, म्हणजे दक्षिण बाजू. पर्याय क्रमांक तिसरा. पुढे, खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. सहारा आफ्रिका, थर भारत, गोबी मंगोलिया, कलहारी अमेरिका. बघा, हा प्रश्न वारंवार येतो. काय आहे? सहारा वाळवंट आफ्रिकेत आहे, थर वाळवंट भारतात आहे, गोबी वाळवंट मंगोलियात आहे, कलहारी वाळवंट हे अमेरिकेत नसून कलहारी वाळवंट कुठे आहे? तर आफ्रिकामध्ये आहे. अमेरिकेत नाही म्हणून विसंगत कुठला आलं? पर्याय क्रमांक चौथा. खालील आकृतीत जास्तीत जास्त किती त्रिकोण तयार होतात? 4, 6, 8, 10. किती होतील? बघा, काय करायचं? 1, 2, 3, 4. 4 आहे, 4 दुप्पट करायची. किती त्रिकोण होतील तयार? 8. हे 4 झाले. बरोबर आहे. बघा, इथं ट्रिक सांगितली पण. बघा, ही 5वी. बरोबर आहे. पुढे, ही 6वी. ही 7वी. ही 8वी. अशा 8 डायग्राम तयार, 8 त्रिकोण तयार होतात. बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले नागपूरचे प्रश्न, ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ताचे प्रश्न काय होते हे मी तुम्हाला सांगितलं. आजचे प्रश्न जास्त सोपे नव्हते, जास्त कठीण नव्हते, मीडियम लेवलचे होते. तर ह्या प्रकारचे प्रश्न जरी आले, आपल्याला कुठल्याही प्रकारचे प्रश्न होते, सोपे, कठीण, मीडियम, सगळे प्रश्न आपल्याला आले पाहिजे आणि त्याची प्रॅक्टिस करून घेण्याची जबाबदारी माझी आहे. तुमची जबाबदारी एकच आहे की सेशनला जास्तीत जास्त शेअर करत चला. तुम्ही रोजचे लेक्चर अटेंड करत चला. जरी लाईव्ह बघता येत नाही तरी नंतर जेव्हा टाइम भेटेल तेव्हा लेक्चर बघत चला. कमेंटमध्ये सांगत चला लेक्चर कसं वाटत आहे ते. ठीक आहे, कारण तुमच्या कमेंटमुळेच कळणार आहे लेक्चर कसं तुम्हाला आवडलंय, नाही आवडलंय किंवा काही. तर ज्यांनी सेशनला लाईक केलं नाही, सेशनला लाईक करून टाका. पुन्हा सांगते, तुम्ही टेलिग्राम चॅनल फॉलो करून घ्या, कारण दर शुक्रवारी आपण टेलिग्रामवर एक पेपर देतो 100 मार्काचा आणि त्याचं विश्लेषण शनिवारी करतो. तर तुम्हाला आठवड्यात दर आठवड्या एक
एका आठवड्याला, दर आठवड्याला म्हणजे काय असणार आहे, एक पेपर तुमच्याकडनं सॉल्व केला जाईल जो तुमच्या तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये खूप फायदा देऊन जाईल फक्त एक टेलिग्राम चॅनल फॉलो केल्यामुळे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आताचं सेशन इथे थांबूयात. जय हिंद सगळ्यांना, टेक केअर.